विनोदाचा पंखा वेगात सुरू करूया आणि हवेमध्ये हास्याचा गारवा पसरवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य मात्रा. मंडळी, प्रसाद ओक दिग्दर्शित बहुचर्चित सिनेमा चंद्रमुखी सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि याच निमित्तानं चंद्रमुखीची टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया. सर्वप्रथम चंद्रमुखीचा नायक आणि आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आदिनाथ कोठारे. पात्र नियोजन, दिग्दर्शन सहाय्य, दिग्दर्शकाला सहाय्य अशा सगळ्याच बाबतींमध्ये हिरिरीनं सहभाग घेणारी मंजिरी ओग. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि कुशल नृत्यांगना आमची मैत्रीण अमृता खानविलकर. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आता एका पुरस्कार सोहळ्यातील कमाल धमाल नियोजन आपण पाहणार आहोत आणि हा सावळ्या गोंधळानं गजबजलेला पुरस्कार सोहळा आपल्यासमोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या रावजी बसा भाऊजी प्रस्तुत कैलासवासी बंडू काका राव चिरे गौरव पुरस्कार 2022 मध्ये. को पावर्ड बाय अमृता खानविलकर लावणी डान्स क्लासेस चंद्रा आणि मंजिरी ओक अकॅडमी ऑफ हजबंड कंट्रोल. मी ओंकार राऊत या सोहळ्याद्वारे तुमच्यावर लादला गेलेला जबरदस्तीचा अँकर तुमचं स्वागत करतो. तर सोहळा सुरू झालेला आहे तरी मला एक सोहळ्याविषयी काही गोष्टी सांगायच्या आहेत. हा सोहळा माझी आई मृणालिनी राऊत हिने सुरू केला आणि आम्हाला फॅमिली इन्कम मिळालं. म्हणजे मी एवढूसा असल्यापासून हा सोहळा सुरू आहे. मला आठवत आहे तेव्हा काही विजेते ट्रॉफीऐवजी मलाच उचलून घ्यायचे. माय कॉमेडी, माय कॉमेडी. तर जास्त वेळ लावत नाही, पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. पुढचा अवॉर्ड देण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो ज्येष्ठ रंगकर्मी रंजन नगरकर यांना. रंजनजी, हळू 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 हळू. हो 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 या 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 अच्छा अच्छा या जा पाया सर नमस्कार. बस 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 हो हो निघा निघा निघा. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. अरे बाप रे आज हे का. तर म्हाताऱ्याच्या 17व्या बेरिंग मध्ये रंजन नगर. आज स्किटच्या सुरुवातीलाच व्याकुळता आहे. 15 मिनिटं टिकेल. हे जे पाय थरथरत आहेत ते बेरिंग आहे का भीती. खालूनच म्हाताऱ्याचं बेरिंग आहे, वरचं पण बघा जरा. माफ करा माफ करा मंडळी. तर पुढचा जो पुरस्कार आहे तो घोषित पुरस्कार आहे, त्याला नामांकन नाही आहेत. तर पुढचा पुरस्कार आम्ही देणार आहोत सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि विजेते आहेत ओंकार पवार. अरे अरे हिने दिला मी काय देऊ. माफ करा. आता मी काय करू मला सांग. नाही नाही हो हो माफ 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 करा माफ. अग तू काय दिला असा वॉर्ड. नव्हता द्यायचा काय. तुम्ही वांकर पवार बोलले माझ्या डोक्यामध्ये तेच राहिला. मी देऊन टाकला अवॉर्ड. तुम्ही खडे खडे बदल
अरे बापरे नंबर दोन. ए ओंक्या, तू ये काम कर, यो अवार्ड ना या बुढ़े आजोबाला देऊन टाक. मी देतो रे त्याला अवार्ड. मला बोलायला मला देऊ दे. यू कॅन गो. तर विजेत्यांचे अभिनंदन. रंजन जी जाऊ नका, दोन अवॉर्ड अजून द्यायचे आहेत. लवकर करा. हो हो. तर पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता. हा घोषित पुरस्कार नाहीये, ह्याला नामांकन आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे ते बघूया. बघूया. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता MH04-15-17 अभिनंदन. ये नाही ती ती चिठ्ठी. रंजन जी ती चिठ्ठी माझ्यासाठी होती. तर अभिनेत्याचं नाव नाही आहे MH04. माफ करा, ही चिठ्ठी मला द्यायची होती ना, त्यांना कुठे दिलीस? सॉरी सर, तुम्हाला द्यायची होती चिठ्ठी ती, पण ते बुढ्या अंकलनी घेऊन टाकली. अरे बापरे, रिटर्न. आज म्हणजे कॅरेक्टरचा सोमवार बाजारच लावलाय तुम्ही. का करताय एवढं? तुम्ही करून काही होणार नाही, आणि हे फक्त निवडक लोकांनाच घेतात, सगळ्यांना नाही घेत. काल मला स्वप्नात येऊन बोलले तुला घेणार नाही म्हणून. काय करायचं? बेस्ट ऍक्टरची चिठ्ठी कुठे? सॉरी सर, सर ते कुठेतरी गिरली वाटत. गिरली वाटत? अरे अरे अरे, ही काय भाषा आहे? अरे गिरली नाही, मला कळतंय रंजनजी. आपण एक थोडा पटकन जाऊ. सर सर, मी 2 मिनिटं रिटर्न मारते सर. 2 मिनिटं सर. रिटर्न नको. ये पळ पळ पळ. काय बोलली काय बोलली काय बोलली? पळ 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 पळते. तू इकडे थांब, मी जाते. हा मी इकडे जाय, तू पळ. हा मी पळते, पण तू इकडे थांब. ट्रॉफी घेऊन मी जे मी घेऊन येते ते मी ट्रॉफी घेऊन. ओके, ये जाऊ. ए पळ पळ पळाली ती. माफ करा रंजनजी, माफ करा. थोडा घोळ झालेला आहे मला. थोडा नाही रे, मगापासून फक्त घोळच होतोय. काय आहे ना राऊत, ह्याच्यावर आहे ना, बॉडी पेलवत नाही रे. हो, सेन्सेशन संपल्यासारखे वाटतात. ह्याचा काही उपयोगच नाही असं. पाणी देऊ का तुम्हाला? पाणी देऊ का थोडं? आता काय रोपं लावू याच्यात पाणी टाकून? सल्टवायला कोणाचा अवॉर्ड आहे? मी सल्टवतो. सर्वोत्कृष्ट प्रदर्शन पूर्व अभिनेता आदिनाथ कोटाने. हा कुठला अवॉर्ड आहे? हे अजिनाजी आली आहे. द्या पुरस्कार, द्या द्या आता तो पुरस्कार. सर, 2 शब्द बोला ना. कशाला का बोला सर? खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बोललेत ते, धन्यवाद बोलले. चंद्रमुखी आमचा सिनेमा, त्यात दौलत देशमाने ही भूमिका मी साकारली. बस बस, ठीक आहे. आणि सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच मला तुम्ही अभिनयाचा पुरस्कार दिलाय. माझा अभिनय बघण्याआधीच. खरंच खूप भारावून गेलोय मी. थँक्यू सो मच. बस झालं, बस झालं. आहेत ते, आहेत. थँक्यू सर. इच्छा, कोणी द्यायला सांगितलं हा पुरस्कार? प्रदर्शन पूर्व ऍक्टर. अरे कोणी सांगले? हेमंत भाऊंनी सांगितलं हे? सरांनी नाही सांगितलं हे. हे मागे ना ते मंजिरी मॅडम भेटल्या, तर त्या बोलल्या की माझी सगळी वार्ता झाली आहे, तर तुम्ही अर्जन मध्ये हा अवॉर्ड सल्टवा. सल्टवा? अरे पाय दुखायला लागले.
हळू हळू रंजन सर, रंजन सर नाजूकपणे हाताळावा लागणार आहे हा मॅटर. काय आपण चिडचिड करायची आणि कोणाला तरी रील बनवायला लागायचे घरी असं. तर आपण ते सांभाळूया थोडं, उद्या नाही तर समोर बसून आपल्यावर कोण असणार असं नको ना. तर आपण पुढच्या अवॉर्डला जाऊया. अरे चला लवकर राज, चला यार लवकर. अरे ओंकार, अरे अशा का आहेत रे यार, काही म्हणाले नाही. प्रेक्षक जरा घरगुती कार्यक्रम असल्यामुळे पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रदर्शित चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेता. आता या, आता या. सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट फिल्टर पाण्याचा काय पण अभिनेता गौरव मोरे कोण आहे हा. अरे यांचा मी इथून डान्स करतोय, थांबवा त्याला. राहू द्या, ट्रॉफी ट्रॉफी द्या. अरे बाबा हे काय दिले सर्वोत धरणी मुत्रन. हा काय अवॉर्ड आहे माफ धरणी मुत्रन. एक मिनिट मला बघू, धरणी मुत्रन लिहिलं त्याच्यावर. सर्वोत ध्वनी मुद्रण आहे ते गौरव. अरे हा कुठला अवॉर्ड दिला मला, मी कोण आहे बेस्ट ऍक्टर ना, द्याला मला तू. एक एक बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड कुठे सर. सर लई ढूंढला, लई ढूंढला, कुठं नाही भेटला सर. भेटला काय भेटला, सापडला म्हणणार कोण बसलाय समोर, कमेंट्स अर्ध्या त्याच्यावर जातील भेटल्या सापडल्यावर. सापडला सर. सापडला का नाही सापडला, रांगेत नव्हत्या का लावल्या ट्रॉफीज. लावलं होतं सर. मग कसा नाही सापडला तो. हेमंत कुठे. काय शिकवतात रंजन सर. आय एम सो सॉरी. काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय. अरे घोळ किती घोळ घातलायस तू. माझ्या बाबांच्या नाटकात टेपऱ्या होतास म्हणून मी तुला ही जबाबदारी दिली ओळखीचा म्हणून, तर एवढा घोळ घातलास काय ट्रॉफी. सर गोंधळ झालाय सर थोडस. मला माहितीये गोंधळ झालाय, का झाला सर. बॅकस्टेजला ना अंधार आहे सर, पोरी नाही ना ते ट्रॉफीवरचं नावच वाचायला वेळ लागतोय. बॅकस्टेजला अंधार नसणार तर माझ्या स्टेजवर असणार का. नाही सर. अरे बॅटऱ्या घे ना, टॉर्च मार आणि बघ. मोबाईलची बॅटरी डाऊन आहे सर. मारेन सर. ऐका ना सर, आमच्या सरांना डाटू नका ना प्लीज तुम्ही. त्यांची काय मिस्टेक नाहीये, ऍक्च्युली सगळा घोळ ना त्या विजयनी घातलाय सर. विजय कोण. त्यांनी ना टेबल लॅम्पचं गुलूप फोडला. बल्ब म्हणतात त्याला, बल्ब. हा सर गुलूप. हा सर तो फुटला सर. आम्ही पण अशी अशी काचा सांभाळत चालतोय सर मागे. अडचण फटाक करणं आवाज येईल ना मी मारण्याचा. कोण आहे त्या मुली. सर आम्ही हेतंब सर नाहीये ते. आमचे सर आहेत ते. नाही नाही बाबा. असू द्या शिबिरात, शिबिरात इथं नाही. ए पुरी. अरे काय चाललंय हे शिबिरात. ए बाबा दे ना माझा अवॉर्ड, जाऊ दे ना मला. बाबा बसते खाली यार. मी अवॉर्ड देतो तुम्हाला. अरे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सर. सर मी आतमध्ये जाते आणि अशी झाडी मारून पर देते सर. हा सर लगेच झालं. काय झाडी मार जा. ट्रॉफी घेऊन येते.
प्रोफेशनल मुली पाहिजेत म्हणून मला प्रोफेशनल अशर्स हवेत. तू इथे या शिबिरांच्या मुलींना तू इथे कामाला लावतोस? नाही सर, सॉरी सर, ते ट्रेनर ट्रेनिंग दिलंय सर मी त्यांना. दिलेलं ट्रेनिंग आहे? हो सर. सर आपल्याला प्रोफेशनल परवडणार नव्हतं ना, बजेटच नव्हतं. बजेटचं काढू नकोस, ह्या कोण आहे त्यांना तू काय अभिनय शिकव? सर मी त्यांना ना असं काम करता करता शिकता येईल बाबा म्हणून आणलंय सर. आम्ही सगळे अभिनय शिकणार आहोत, म्हणजे काही एक वाचिक आणि नाशिक. एक 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 सर, एक एक नाशिक अभिनय मला सांग, व्याख्या सांग, नाशिक अभिनयाची व्याख्या काय? औ सर, आमचं हे हेतंब सरांचं आहे ना, हेतंब हा नाशिकला आहे ना, हे आहे फार्म हाऊस आहे, तिकडे जाऊन आम्हाला अभिनय शिकवणार आहे, नाशिक अभिनय. तू कर गप्प बस, काय बोलते? अरे द्या ना, माझा आयवाड द्या ना, जाऊ दे ना मला, या बाबाच्या बाजूला मला उभं केलं, जाऊ दे ना. नाही माझ्या सोबत हा पण अजून इथेच आहे रे गौरव. गौरव सर मी प्रियाला पाठवलं. हे बाई पटपटे. सर्वोत्कृष्ट अभिनेता गौरव मोरे. एवढ्या मोठ्या पुरस्काराला नाही नाही म्हणायचं. अरे हे किती दिलेत? पाच. सॉरी मला माफ कर. अरे तुम्ही एकच हे काय? नाही ते हे सापडत नव्हतं ना ते आवर. तर मग चंदू म्हणाला की नाश्ता मारायला सांग सगळ्यांना. नाश्ता मारायला? एक काय बोलते रे ही बाई. ठीक हा काय ग, ते वेफर पण आहे. वेफर आहे ते? चंदू बसला तर चुरा आहे वेफरचा, तो पण आणू का? तो आणायचा आहे. आडवं केळं घालीन घशात मी. आडवं सर. गप्प बस सर, रागू नका सर, पोरगी गोंधळली सर. ए यार द्या ना मला माझा अवॉर्ड. सॉरी सॉरी सर. काय भाषा आहे यांची? काय शिकवतोस तू त्यांना शिबिरात? इथे आहे सर, इथे आहे. तूच तूच? अरे नाट्य शिबिर म्हणजे काय असलं पाहिजे? तू बाजार केला शिकारे त्याचा? तुला आम्ही बघतो. आणि पोरिंडो तुम्ही, तुम्हाला खरंच जर अभिनय शिकायचा असेल तर चांगल्या शिबिरात जा. लक्षात घ्या, कला ही अशी गोष्ट आहे जिचा आदर केला पाहिजे आपण. अशा ठिकाणीच अभिनय शिका जिथे कलेचा प्रसार प्रचार आणि सेवा करता येईल. यांच्याकडे नका जाऊ. माझ्या तू नाट्य शिबिरामध्ये ये, भरत मुलींचं नाट्यशास्त्र शिकवतो मी. म्हणजे तर भरत जाधव पण येतात आणि टीना मुनी पण येते. ह्यांचं तर मधला हा चिवचिवाट फार छान होता. मस्त. हा सर रसिक प्रसाद दा काय म्हणाल? फार विलक्षण इव्हेंट होता आणि फार उत्तम कॅरेक्टरायझेशन होतं. हेमंत, ही जी नाट्य शिबिर असतात ही कधी कधी प्रचंड फायद्याची ठरतात, कधी कधी प्रचंड महागात पडतात. मंजू मला नाट्य शिबिरातच भेटली. पण म्हणजे मी फायद्याचं म्हणलं ते. बर मंजूताई, तुम्ही जे विंगेतून या सगळ्यांना सांगितलं त्यांनी निभावलंय का? काय म्हणाल? अरे किती दुष्ट आहात सगळे, मलाही सोडलं नाही तुम्ही. आणि ते रील्सचं जे काय आहे ते मी सांगते. एक मुळात ते सगळे रील त्याला करायचे असतात आणि मला करायला माझ्यामुळे तो लई करत, कळलं ना? पण एका एका गोष्टीवर माझा विश्वास आहे की सत्य कितीही लपवलं तरी या पद्धतीने बाहेर पडतं. मी लपवली. आता हे शिबिर तुला खूप महागात. मजा येणार आहे, आज मजा येणार आहे. घरचे विषय इकडे काढायचे नाही. हा घरचे विषय इकडे नाही काढायचे. नाही नाही, पण कमाल आहे. या दोघी काय वेळ आहेत अरे तुम्ही दोघी. खलास खलास, तुम्ही सगळे बापात यार. ग्रेट ग्रेट. थँक्यू मंजूताई, थँक्यू गाईज. मंडळी, घरातील माणूस गेल्यानं डोळ्यात पाण्याचा हापूस सॉरी टिपूस घेऊन बसली आहेत काही मंडळी. तुमच्या समोर ही आगळी वेगळी शोकसभा घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ताई
ताई आपल्या हातात होतं का आता ज्याला जायचं होतं तो माणूस गेला ना अण्णा गेले आता आपण काय करू शकतो का अण्णा गेले अण्णा गेले ताई अण्णा गेले अण्णा ताई ताई सावर स्वतः त्रास करून घ्यायचा नाही काही आता आवर स्वतःला कशी आवरू अंगी वणवा पेटला कशी सावरू नाही मला ताई ताई इकडे ताई ताई इकडे 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 ताई चौघुले काका आले ताई रिएक्शन बस नाही बस 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 शांत अन्ना अन्ना दे ताई हे दुःख आवर आता ताई ताई असं करून चालणार नाही हे दुःख आवर आता नुसतं दुःख नाही वजन पण आवर म्हणावं अहो एवढ्या जोरात पडला माझा शुभलाभचा स्टिकर झाला असता असं म्हणते असं नाही ना एकदम करून चालणार मी माफ करा मी माफी मागतो काय आमच्या अण्णांचं आमच्या ताईवर आणि ताईस अण्णावर खूप प्रेम होत नाही बरोबर आहे पण एकदम मग माझ्या घरात पण हा सीन झाला असता तर मग प्रॉब्लेम झाला असता ना असं मी वरत बसतो ताई तुम्ही वर बसतो अण्णा सावगास ताई दुःख म्हणजे हे कभी खुशी कभी गम मध्ये रडत आहेत का वाटलं मला अरे याला काय अर्थ आहे नाही वाटलं मला आमच्या अण्णा गेले गाणं काय मला तसं वाटलं असं टोन वाटलं गाणं म्हणजे नाही नाही गाणं नाहीये पण एकदम झालं काय म्हणजे मला काय झालं मी सकाळी मार्केटमध्ये गेलो बायकोनी मला फोन केला की असं असं अण्णांचं झालं पण डायरेक्ट मार्केटमधून मी इथेच आलो काय झालं काय नक्की कालपर्यंत ठणठणीत होते सकाळी केस कापायला सलून मध्ये गेले सलून मधून येताना गल्ली मधून कोणीतरी ताजी मारली अण्णा भिरभिरले अण्णांना ताजी मारली कोणीतरी अण्णांना कोणीतरी ताजी मारली मग ते भिरभिरले ते भिरभिरले तशाच अवस्थेत सोसायटीच्या गेटवर आले तर आमच्या सोसायटीचा वॉचमॅन आहे ना त्यांना त्याने बघितलं आणि घपकन ओपिंगो मारला वॉचमॅनने अण्णांना ऑपिंगो मारलं हो का कसं काय काय आमचे अण्णा आहेत ना ते वॉचमॅन बरोबर ऑपिंगो बॅटिंगो खेळायचे
का म्हणजे त्यांची सवय अण्णांले कष्टकऱ्यांविषयी अशी विशेष सहानुभूती होती. बरोबर. त्यांना योग्य मार्गात आणण्यासाठी ना ते कायम अशा वेगवेगळ्या कल्पना करायचे. अच्छा अच्छा. म्हणून वॉचमनची त्यांना ना ते ओपिंगो बेटिंग लावलं होतं. अच्छा अच्छा अच्छा. मोलकरणी शिवी स्टॅच्यू लावलं होत. मोलकरणीशी स्टॅच्यू लावलं. हो. मोलकरींना शाळा उघडल्या जागेत जर असली ना की तिथलं स्टॅच्यू करायची. पण आमच्या एक विशिष्ट ठिकाणी असे स्वतः स्टॅच्यू झाल्यानं आता फोन ऑफ करीन. अण्णा अरे काय चाललंय रे. अरे यार कसं तुम्ही नाही अहो अण्णा गेलेत ना हे काय चाललंय. मुळात इथे भिंत आहे. इथे मुळात भिंत असताना तुम्ही काय इथले बघू ना काय आणि ह्या पण विचित्र रडत आहेत ना असं करू नका ना. कशी कभी खुशी कभी गम झाला आता हे असं नका. अण्णा 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 काय झालं. अण्णा 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 हो हो काय म्हणतात त्या काय म्हणतात. अण्णा 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 म्हणजे अण्णा 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 ताई ऐक ऐका ताई हे करू नका हे बघा ताई ताई मी आहे ताई 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 ऐका हे बघा हे बघा. ओ ऐका ऐका इकडे बघा इकडे बघा. हा अण्णा गेलेत ना. हा हे बघा दोन्ही हात द्या दोन्ही हात द्या तुमचे दोन्ही हात द्या. अरे शांत राहायला पाहिजे मला सांगा. ओंग्या काकांनी प्रसाद म्हणून आंबे आणले जात मध्ये नेऊन ठेवले. नाही नाही अरे नाही नाही आंबे त्याच्यासाठी नाही आणले घरी पाहुणे येणार बायकोनी सांगितलं मला. नाही नाही ताई बोलली प्रसाद आहे. अरे ताई गेली ह्याच्यात. नाही 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 एक मिनिट अहो हे आंबे माझ्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आणलेत. मी प्रसाद म्हणून नाही आणलेत आंबे. हा ठीक आहे. अरे हरकत नाही तुम्ही काळजी घ्या. दुःखाची वेळ आहे. कसे दिले डझन काय आपल्या हातात असतं का. देवाच्या हातात असतं आपण. नाही नाही आंबे कसे दिले डझन. हजार रुपये देवगडचे. हा ना देव हे देवगड देव देवगडचे आहेत. देव चोखायचे काय चोखायचे आहेत का कापून खायचे आहेत आंबे. आंबे चोखायचे आहेत कापून खायचे तर अण्णा गेलेत त्याचं आपण काहीतरी बोलूया. काय होते स्किटच्या मध्यावरून एकदम विषय बदलला होते. अण्णा गेले अण्णा माझा माझ्या अण्णांना आंबा खूप आवडायचा. आंबा कोणाला आवडत नाही. आता असे दुपारी ना गॅलरीत उभे राहायचे आणि ना असे चोखत बघा आणि ना अंधकाळ झाले की ते बाटीचे धागे अडकतात ते काढत बसायचे. आपण काय करणार आता त्याला आठवणी असतात. एकदा तर दुपारी आंबा खात उभे होते गॅलरीत माकड आला आणि कानफडीत मारली अण्णांच्या. का त्याला पण आंबा हवा होता ना. ओंक्या आता त्या माकडाने कोणाच्या कानाखाली मारायची रे. काय सांगायचं त्या माकडाला. अण्णा पाडाला पिकलाय आंबा. हे दुःख आता विस ऐका
दोन आंबे द्या. हे बघा ताई, आता ह्या सगळं दुःख विसरायला हवं तुम्हाला. दुसरीकडे मन रिजवायला हवं. अनेक गोष्टी आहेत, वाचन करा, गाणी ऐका. चंद्रमुखी नवीन पिक्चर येतोय, त्यात एक सुंदर गाणं आहे, बत्ताशा रात ही देवी, बत्ताशा रात माझी रंगली. चंद्र आहे ना? चंद्र, चंद्र आहे. नाही, ते आधी ऍक्च्युली बत्ताशावर गाणं होतं, मग अमृताची ओळख निघाली म्हणून मग ते फिरवलं. मुद्दा तो नाही आहे, म्हणजे तो मुद्दा नाही आहे, पण मुद्दा हाच आहे की तुम्ही मन रमवलं पाहिजे ना त्याच्यात. ती अगरबत्ती बघ कशी वाकडी झाली आहे, त्या स्टँडचं काय ते कर. अगं ताई, मी ते कधीपासून करतो, पण ती ती नीट नाही राहत, काय करू. अरे काकाकडून एक आंबा घे आणि त्याच्यात खोच. हे आता तुम्ही हे जास्त करायला लागला, तर तुम्हाला आंबा हवाय का? मला सगळ्यांना आंबा हवाय का? हे चुकीचं आहे तुमचं. सारखं आंब्यावर तुम्ही काय लक्ष देताय? तुम्ही काय सारखं सारखं आंबा आंबा करताय हो? आमचा एक माणूस गेला इथे, त्या धक्क्यात आम्ही सावरतो, तुम्ही आंब्याचं काय कौतुक सांगताय? मला तसं नव्हतं म्हणायचं. असं कसं म्हणायचं तुम्हाला? आम्ही कशात जातोय आम्हाला आमचं माहिती आहे ना. पण हे पण 4 महिने आम्ही त्याच्यातून जातोय. 4 महिने म्हणजे म्हणजे मला कळलं नाही. 4 महिन्यांपूर्वी अण्णांचा ऍक्सिडेंट झाला होता. अण्णांचा? बस सांग, बस काय झालं, काय होतं पण सांगतो. काय झालं कसं सांगू तुम्हाला? 3 आंबे द्या. नाही नाही, आंबे मी देतो, परत देतो, फक्त सांगतो, फक्त सांगतो. हे बघा, समजा हे हे आमचे अण्णा आहेत, समजा हे आमचे अण्णा आहेत आणि त्यांचे मित्र सावंत काका. हां, ते दोघे रिक्षेतून जात होते. हां, रिक्षेतून जात आहेत, रिक्षेतून जात आहेत आणि समोरून एक टेम्पो आला. भरधाव वेगानं टेम्पो आला आणि बापरे, कल्पना नव्हती. कल्पना 4 महिन्यापूर्वी झालं. 4 महिन्यापूर्वी झालं. काय झालं तुम्हाला सांगतो. पण त्यांना लागलं असेल का? लागलं. हे बघा, हे सावंत काका आहेत ना. सावंत काकांचा पायच कापला होता. परफेक्ट. आय डिंट नो अबाउट इट. आय मीन, पाय कापला सावंत. सांगणार तरी काय आम्ही? मग एकच पाय कापला. काकांचं काय झालं, हाताला थोडं लागलं, नंतर थोडा मुकामारही लागला. हा, त्यामुळे त्यांना तर कसं बसतं आम्ही दवाखान्यात नेलं. अच्छा, पण अण्णांचं म्हणाल तर अण्णांचं, अण्णांच्या पायालाही लागलं, त्यांच्या पोटालाही लागलं, त्यांच्या पाठीलाही लागलं आणि डोक्यालाही लागलं. अरे बापरे, वाटलं नव्हतं, काही कळवलं पण नाही. घरी स्नेहल पण काही बोलली नाही मला. आम्ही कळूच दिलं नाही तर सांगतील काय तुम्हाला? काय सांगताय की? आणि मग रिक्षा, रिक्षाचं काय झालं? रिक्षा, एक मिनटं द्या इकडे. रिक्षेची अवस्था या बाटीसारखी झाली. रिक्षेचं काहीच उरलं नाही. अरे बाबा, हे खरंच कल्पना नव्हती. अडे हे म्हणजे या सगळ्यामध्ये अण्णांची चूक होती. नाही असं कसं म्हणतात माणूस आहे. मग काय झालं? त्यांनी वेळेत जर प्रसंगावधान दाखवलं असतं ना, तर हा अपघात टळला असता. हो, प्रसंगावर कसा माणूस दाखवणार? 80 वर्षाचा माणूस आहे. नाही नाही नाही, मी सांगतो ना तुम्हाला. आता बघा, बघ एक मिनिट बघा. अण्णा हे सावंत काका आहेत. हा टेम्पो येतेच आहे. ते रिक्षेतून जात आहेत, भरधाव वेगाने समोर टेम्पो येतोय. त्यांना ज्या क्षणाला कळलं की टेम्पो आपल्याकडे येतोय, त्यांनी फक्त उडी मारून पळून जायला पाहिजे. म्हणजे टेम्पो कसा, त्याच्या स्पीडने कुठेतरी गेला असता ना. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे त्यांना कसं कळणार ना? म्हणणारा माणूस आहे ना तो. मान्य मान्य, त्यांना हे करता नाही आलं. पण त्यांनी निदान ते रिक्षेत बसले होते. हो हो, बसले होते. समोर टेम्पो आला, टेम्पो आला, भरधाव वेगाने हो आला आला आणि नाही, उडी मारून जाण्याची आयडिया चांगली होती. अच्छा अच्छा, टेम्पो जागतेच की फिरला असून तो पण गेला. अच्छा अच्छा, हे नाही. पण आता शेवटी काय नियती असते बघा. नियती बघा ना, जे व्हायचं होतं ते झालं. हॉरिबल झालं. असो ताई, काळजी घ्या स्वतःची. येतो मी. चला ऐका अण्णा, शंभर तीनच आंबे उरले. अहो, मी 1 डझन आंबे आणले होते ना, तीनच आंबे उरले त्याच्यात, बाकीचे कुठे आहेत? हल्ली डझन मध्ये 3च आंबे असतात तुझ्या. सई, मुलींना जुजबी तर मिळूच शकते.
कडक परफॉर्मन्स, कडक. हापूस आंब्याप्रमाणेच गोड दिसणाऱ्या आणि असणाऱ्या अभिनेत्रीला विचारूया, तिला कसा वाटला हा परफॉर्मन्स? अम्मो सम्या दादा, आय लव्ह यू यार. आणि वनिता, ओ माय गॉड, मला इतकं आवडलंय तू. तुझा एक तुझा वावर होता संपूर्ण स्टेजवरती आणि तू खाऊन टाकलंस या चौघांना लिटरली. आणि मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि मला तुम्ही ते जे काही केलं ते मला फार आवडलं. आणि म्हणजे मी तुमच्याशी बोलत बसू शकते. त्याचा दुसरा ऍक्ट गेला, ब्लँक झाला तो. आता त्याचा दुसरा ऍक्ट आता तो करणार. तुझं काम बघून महाराष्ट्रातली जनता होते क्षणोक्षणी सुखी. प्लीज विसरू नको तुझी चंद्रमुखी. ओमकार, जोक्स आपण, ती सिरियसली तुझी फॅन आहे, तिला खूप काम आवडतं तुझं. थँक्यू मॅडम. मंडळी, खानदेश सपूत छान सुंदर राजपूत बनला आहे एका बँकेचा मॅनेजर आणि त्याच्याकडे लोन मागायला आली आहे पुन्हा एकदा तीच अतरंगी फॅमिली, अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. एक्सक्यूज मी जानेमन, अरे काही काय बोलताय तुम्ही? तुम्ही जानेमन आहो ना? कुठल्या अँगलने मी तुम्हाला जानेमन वाटतो बघा. नाही ते तसं नव, ती काउंटर नंबर 5 वर बाई बसली ना, ती आम्हाला म्हटली तुम्हाला लोन पाहिजे असेल तर जानेमनला भेटा म्हणून. जानेमन नाही, मॅनेजरला भेटा असं बोलली असेल ती. नाही तिच्या उच्चारांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. मग तिच्या उच्चारांमध्ये नाही, तुमच्या ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ती काय आला मला जानेमन म्हणेल? प्रयत्न करून बघा. बोलेल जानेमन तुम्हाला. फालतूपणा करू नका. नाही मी इथला मॅनेजर आहे, कामाच्या बोला. वय काय, मी प्रभाकर मोरे, मा चिपळूणचा पारेस म्हणे. मग मी काय करू? मला पटकन तुम्ही लोन देऊन टाका बघू. मला लय घाई आहे. अरे ओ, आमच्या शेजारी आहे ना पापडाचा चुरा स्वस्तात मिळतोय, तिकडे मी नंबर लावून आलोय. काय समजली? पटकन लोन देऊन टाका. ए दत्तू, पिशवी आणलीस ना? आणि हे बघा, 100 आणि 500 नोटा द्या. अरे लोन म्हणजे काय बाजी आहे पिशवीत घेऊन चालले तुम्ही? लोनची एक प्रोसेस असते, एक प्रोसिजर असते, काही डॉक्युमेंट्स लागतात, काही कंडिशन्स असतात. तुम्ही एक मिनिट बसा बसा, इथं बसून घ्या. मी सांगतो सगळं, बसा बसा बसा. मला सांगा तुम्हाला कशासाठी लोन पाहिजे? नाही ती आमच्या बाजूची बाई आहे ना, ती आमका बोलली की तुमका जर धंदो सुरू करूचो असा तर बँकेतनं लोन गावताला म्हणून. या कोण? गावडेबाई ना, ती आमच्या चालीची मनीषा कोयराला. आणि तुम्ही कोण? अजय देवगन का जाकी श्राफ? त्या जाकी श्राफची पोट्री आहे ना, ती तुमच्यापेक्षा चिकनी दिसता. वसाडी, दिवस रात्र मी हाफ चड्डीवर घरात फिरत असतो तेव्हा माझी दिसली नाही तुला पोटरी? अरे घरात एवढा चिकना नवरा असताना तू जॅकीच्या पोटऱ्या बघतेस? आणि तुम्ही त्या गावडे बाई मनीषा कोयराला करत असते तर चालता? अक्की चाल, तिला मनीषा कोयराला बोलते. तुम्ही बोलताला लाज वाटणार? काय लाज वाटणार? काय एवढं मोठं पोरगो झालं तरी बोलताला? ए बघ, ए मला बोलू नको. विषय कुणी काढला? या वसाड्यान विषय काढला ना, याला बोल ना. मी कुठे विषय काढला? कुणी काढला विषय? जी कोण गावडे बाई आहे त्यांच्याबद्दल नाही विचारलं मी. या कोण बाई आहेत त्यांच्याबद्दल विचारलं पाहिजे. मी का? तुम्ही? मी रशिका. बर, यांची बायको. आणि हे कोण आहे बयानभूत? हाय, तो आमचं नाईलाज. म्हणजे आमचं दत्तू. असा तुम्हाला स्टार्टअप साठी लोन पाहिजे का? ता काय असता नवीन बिझनेस साठी लोन पाहिजे. आमच्याकडे असे चांगले चांगले ऑप्शन्स आहेत बुवा. तर मला हे सांगा आधी, तुम्हाला कुठला बिझनेस सुरू करायचा आहे? आमका ना आंबावडीचा बिझनेस करायचा. आंबावडी माझ्या वीक पॉइंट आहे, गैर आवडते मला. आवडतं काय?
आंबावडी माझ्या हातात लय चांगली चव आहे. तुम्ही ना माझ्या हातचं खाऊनच बघा. 30-40 लाखाचं लोन देतालाच मी घेऊन आलोय. मग घ्या एक काय दोन तीन घ्या खाऊन बघा. दोन घेतो नाही माझ्या हातात चव लोकांना नाव काढतो माहिती आहे. बर या बरिया काय आवडली? कमाल 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 आहे ना. एकदम टेस्टी आहे. याच्यावर पाणी पिऊ नको नाही तर पोटात दुखते. काय बाकी भारी 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 बरं. तुम्हाला हे जे बिझनेसचं तुमचं मॉडेल आहे ना ते नीट समजावून सांगा. तुम्ही सांगतो कसं आहे. सध्या आंब्याचा सीझन आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात आंबे भेटतील तुम्हाला. पण कसं प्रत्येकाला ना आंबा असा नीट खाता येत नाही. खरंय खरंय. आंबा खाताना काय करतात लोक माहितीये काय. हा त्याच्या सालीला नाही तर कोईला थोडासा असा घर शिल्लक राहतो. मग आमचा दत्तू काय करतो काय खिडकीत असा गुल करत जातो. ते साली कैरी सगळ्या गोळा करतो आणि घरात घेऊन येतो. आणि ही आहे ना ही आमची बायको ही कचरा कुंडीच्या बाजूला पडली असतात बघा साली कोई त्या सगळ्या गोळा करून घरात आणते. मग त्याचा घर असा आम्ही खरडवून काढतात आणि त्याच्या आम्ही वड्या बनवतात. काय समजतो वकारी कशा काढतात काय काय. लोकांनी फेकून दिलेले चोखून दिलेले जे आंबे असतात त्याची तुम्ही आंबावडी मला खाऊ घालताय. नाही नाही. अरे दलिंदारांनो निघा तुम्ही. ऐका ना मला तुम्हाला लोन द्यायचं नाही. असं काय करतात मोठ्या आशे नेल. ऐका ना ऐका ना. हे आंबावडीचं बिझनेस आहे ना लय मोठं करूचा. जगातल्या ना प्रत्येकापर्यंत आंबावडी पोहोचतली पाहिजे माहिती. ही गंदा आंबावडी तुम्हाला जगातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवायची. अजिबात नाही. इथून निघा. नाही ऐका. निघा इथून. नाही काका प्लीज काका आमच्यावर दया करा काका. हे काका मी अनाथे काका. काका मला मदत करा काका. अरे तुम्ही बायना जत मारू जत कथा ना. अरे तुझे आई वडील इथे येत ना रे. तू स्वतःला अनाथ म्हणवतो लाज नाही वाटत. नाही काका. हा प्रभ्यानं मला रेल्वे स्टेशनवर असंच पाठवतो कागदावर लिहितो मी अनाथ आहे मला मदत करा म्हणून. खूप पैसे मिळतात. अरे ओ पिचकेला आंबा. तू 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 सडेल पटक तोंडाच्या पोराला तू असं पाठवतो अनाथ म्हणून आणि लोकांकडून पैसे उकळतो. तुला लाज नाही वाटत का रे. त्यात लाज वाटणार का काय आहे. नाहीये. शाहरुख काय बोला. काय कोई भी धंदा छोटा नाही होता. हा और धंदे से बड़ा कोई धर्म नहीं होता. धर्म नाही होता. तुम्ही इथून सटका. नाही काय नाही सटक. ओ नाही नाही काका काका तुम्ही इकडे या. इकडे मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे बस बस. माझ्याकडे ना अजून एक आयडिया आहे काका. काका मी आणि माझा मित्र सुगंधी चड्डीचा शोध लावणार आहे. सुगंधी चड्डी. हा अरे हे काय. म्हणजे कसं आहे बघा काका आजकाल लोक अरबट सरबट खातात अवेळी जेवतात. बरोबर. त्याच्यामुळे लोकांना ना गॅसचा त्रास होतो. त्यामुळे लोक असे खूप दाबून ठेवतात पण कधीतरी आपलं हळूच बाहेर पडतं. तसं भारी वाटतं पण त्याच्यामुळे बाजूच्यांना त्रास होतो ना काका. त्यामुळे मी अशी सुगंधी चड्डी तयार करणार आहे ना जी गॅसचा वासना घालून पूर्ण सुगंध पसरवेल सगळीकडे. आणि त्यासाठी मला 100 करोड रुपये लागणार आहे. 100 करोड. हो आणि मी तर टॅगलाईन पण बनवले. हो का. शेपू असो वा चिकन अंडी वास थांबवणार दत्तूजी सुगंधी चड्डी. तू काय शार्क टँक बघून आला का रे. अरे ओ गप्पी मासा. ही जी सुगंधित चड्डी आहे म्हणजे त्याच्यातून सुगंध कसा येईल बुवा. म्हणजे तुम्हाला आता आमची आयडिया सांगतो. सांग सांग. मी काय करणार आहे काका चड्डीच्या मागच्या बाजूला ना जाळी जाळी वाल अस्तर लावणार आहे. अस्तर. हा आणि त्याच्यात ना सुगंधी कापूर टाकणार आहे. कापूर टाकणार आहे. आणि याच्यासाठी किती पैसे. 100 करोड रुपये. 100 करोड. बाप रे. मग अख्ख्या जगात वाटायला लागेल ना सगळ्यांना. म्हणजे अमेरिका वगैरे सगळीकडे द्यावं लागणार मला. ते घेतील लोक ही चड्डी. हा घेतील ना. म्हणजे तुम्हाला बोललो ना जगात 70% लोकांना त्रास होतो तो. नाही 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तू या चड्डीचा डेमो द्यायला इकडे ये बँकेत. ती चड्डी घाल. तो कापूर टाक मस्त पैकी. त्या कापराला मी काय करतो पेटवून देतो. म्हणजे तो कापूर पेटेल तुझी चड्डी पेटेल तो जो गॅस आहे तो पण पेटेल आणि हे जे आयडियाच्या किडे ना हे निघून जातील. याच्यापेक्षा ना मी तुम्हाला आयडिया देतो. काय. तुम्ही तुमचे कपडे फाडून घ्या. फाडून. हा त्याला अशी घाण चोपडा आणि कटोरा घेऊन बसा कुठेतरी. हे ऐकलेले कुठे. हा धंदा कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. ही तुमची लायकी आहे. भीक मांगा. छान झाला परफॉर्मन्स ऍज युजुअल. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. छान विषय छान होता. सुगंधी विषय होता. सही.
भारी परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट आवडते की ही फॅमिली कोणाबरोबरही जेल होते आणि मस्त जेल होते. आय थिंक हे खूप जमेची बाजू आहे. या फॅमिलीला पुन्हा एकदा भेटायला मी खूप आतुर आहे.